देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. रुग्णसंख्या वेगाने वाढतीये, त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात ताण आलाय. तसंच रुग्णांसाठी बेड, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवतोय. या पार्श्वभूमीवर लोकसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशाला नव्या संसद भवनाची नाही तर ऑक्सिजन प्लांट आणि कोविड सेंटरची गरज असल्याचा सल्ला दिला होता. त्याला आता भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींना सल्ला देणाऱ्या डॉक्टर अमोल कोल्हे यांना भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी उलट सल्ला दिलाय. देश भयानक परिस्थितीशी झुंजतोय. देशाला नव्या संसद भवनाची नाही तर ऑक्सिजन प्लांट आणि कोविड केअर सेंटरची जास्त गरज आहे असं तत्वज्ञान पाजळणारे अमोल कोल्हे यांनी हे ज्ञानामृत या भयानक परिस्थितीत सरकारी तिजोरीतून 400 कोटी खर्चून वडिलांचं स्मारक बांधणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पाजावं असा टोला अतुल भातखळकर यांनी लगावलाय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.